स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज। नमस्कार, मी आशा मोहिते तुमचं स्वामी लीला या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। आज मी एका स्वामी सेवेकरी दादांचा अनुभव सांगणार आहे। त्या दादांचं नाव आहे राजन जगताप। ते दादा म्हणतात, मला आलेला स्वामींचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। मी रोज स्वामींची नित्यनियमाने सेवा करतो आणि असंच रोजची सेवा सुरू होती। माझे जप करायचं चालू होतं। मी पूर्णपणे डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत होतो। मी ध्यानमग्न होतो आणि जसाच माझा जप झाला तेव्हा मी माझे डोळे उघडले आणि तेव्हा मला माझ्यासमोर स्वामींच्या पाटावरती, जिथे मी स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे त्या पाटावरती, माझ्या 4 वर्षाची मुलगी अशी पाय पसरून बसलेली मला दिसत होती। आणि मी तिच्याकडे बघतच राहिलो आणि ती म्हणते की बघतोयस काय, पाया पडाता, असं ती पायाकडे बोट दाखवून म्हणू लागली। मी अचानक दचकलो आणि मागे माझी मुलगी झोपली होती तिथे मी बघितलं, तर मला ती तिथं झोपलेली दिसत होती। नंतर मी पुढे स्वामींकडे बघितलं तेव्हा ती गायब होती आणि समोर फक्त स्वामींची मूर्ती होती। अशा रीतीने मला स्वामींनी माझ्या मुलीच्या रूपामध्येच स्वामींनी दर्शन दिलं। आणि खरंच थोड्या दिवसानंतर माझा दुसरा एक अनुभव असा आहे की मला मी स्वामींची पूजा करत होतो, मनातल्या मनात स्वामींना बोललो, स्वामी खूप आर्थिक अडचण आहे, सॅलरी पण ऑन टाईम होत नाही। आणि मी एवढंच बोललो तोपर्यंत माझा 6 वर्षाचा मुलगा मला बोलला, बाबा काही काळजी करू नका, तुमच्या सर्व इच्छा 5 मिनिटात पूर्ण होतील। मी आश्चर्यच केलं, याला मी मनामध्ये काय बोललो हे कसं कळालं। आणि मी त्याच्याकडे बघतच राहिलो आणि खरोखरच 5 मिनिटात माझ्या फोनवरती मेसेज आला, तुमची सॅलरी जमा झाली आहे म्हणून। खरंच स्वामी कोणत्या रूपात तुम्हाला दर्शन देतील, कोणत्या रूपात तुम्हाला मदत करतील हे सांगता येत नाही। फक्त स्वामींना मनापासून आवाज द्यावा, तेव्हा तो आवाज त्यांच्या हृदयापर्यंत नक्की पोहोचतो। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मित्र हो, कसा वाटला तुम्हाला या दादांचा अनुभव, मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।